नमस्कार मित्रांनो, आपण एक व्हिडिओ बनवतो आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतो आहे की महाराष्ट्रातल्या मुलांनी कॉम्प्युटर शिकणं का खूप गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा शेतीप्रधान देश असलं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण महाराष्ट्रातला आजकाल तळी झालं किंवा बांधारे झालं किंवा कॅनॉल झालं किंवा नदीवर बांध झालं ह्याच्यामुळं बराचसा क्षेत्र हा बागायताखाली आलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रातली बरीचशी लोकं शेतीमध्ये शेती हा व्यवसाय करू लागलेले आहेत। जरी शेती हा व्यवसाय करू लागलेले असले तरीबी जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वसामान्यपणे धन दौलत जमीन जुमला ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवून राहणं चुकीचं आहे। तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण बरेचशी उदाहरणं पाहत असतो की असे बरेच लोक आहेत की ज्यांची खूप धन दौलत होते परंतु ते गेलेले। परंतु ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की जे जाऊ शकत नाही आहे। उदाहरणार्थ समजा तुम्ही जर का काही ज्ञान घेतलं, तुम्ही डॉक्टर झाला, तर तुमचं जे ज्ञान आहे डॉक्टर की जे आहे ते तुमचं कोणी काढून घेऊ शकत नाही। ती तुमची एक जोपर्यंत पूर्ती झाला तोपर्यंत तुमचं एक ते रोजीरोटीचं साधन आहे। तसंच जर तुम्ही कुठलंही शिक्षण घ्या, मग तुम्ही ITI करा किंवा ग्रॅज्युएशन करून एखादी परीक्षेमध्ये यश मिळवा, चांगला सरकारी जॉब मिळवा, ह्याच्यामधून तुमचा खूप उद्धार आहे, तुमच्या नावापुढं ती डिग्री परमनंटली लागते। आता तुम्ही कॉम्प्युटर शिकला तर माझा उद्देश हा आहे की शिक्षण हे का महत्त्वाचं आहे की इतर गोष्टींपेक्षा। जरी आपल्याकडं शेती वगैरे किंवा इतर काही धंदे जरी असले तरी शिक्षण महत्त्वाचं आहे, कारण ते कुणीही चोरून घेऊ शकत नाही तुमचं किंवा त्याचा ऱ्हाससुद्धा होऊ शकत नाही। आणि आजकाल मी कॉम्प्युटर शिकायचं ह्यासाठी म्हणतो आहे की प्रत्येक गोष्ट ही कॉम्प्युटरवरती जायला लागली। आज जर तुम्ही शहरामध्ये पाहता तर मॉलपासून ते छोट्या छोट्या दुकानामध्ये कॉम्प्युटर्स आलेले आहेत। कॉम्प्युटर्स ऑपरेटरची खूप आवश्यकता आहे। बऱ्याचशा कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअरच्या द्वारे कंपन्या हँडल केल्या जातात, त्याच्यासाठी हे कॉम्प्युटर यूज केलं जातं। तुम्ही जे काही मोबाईल किंवा सगळ्या आविष्कार आहे, मोबाईल तुमचा मोबाईलच्या इतक्या प्रायसेस असतात, हँडसेट याचा एकच असतो, त्याची साईज एकच असते, बाबा 6 बाय काय असेल ते इंच स्क्रीन टच, पण त्याच्या किमती काय इतक्या असतात। तर त्याच्यामध्ये जे मित्रांनो जे सॉफ्टवेअर अपलोड केलेलं असतं त्या सॉफ्टवेअरचे जी प्रायसेस असतात त्याच्यामुळे त्या मोबाईलच्या किमतीसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बदलत असतात। तर मला असं म्हणायचं आहे की कॉम्प्युटर हा एक अविभाज्य घटक बनणार आहे फ्युचरमध्ये। तर त्यामुळं कॉम्प्युटरचं ज्ञान असणं खूप आवश्यक आहे। तर कॉम्प्युटरमध्ये तुम्ही पाहता की भरपूर संस्था वगैरे आहेत की ज्या तुम्हाला साध्या सर्टिफिकेट्स देतात शिकवतात, परंतु गव्हर्नमेंटने काही क्रायटेरिया ठेवलेलं आहे। जी काही तुम्ही अशा काही सर्टिफिकेट्स वगैरे घेत आहे साध्या संस्थांकडून, तर जे काही कंपन्या आहेत किंवा जे काही ऑफिसेस आहेत ते त्याच्यावरती इतका विश्वास ठेवत नाहीत। त्याचं कारण असं की ते प्रिंटिंग प्रेसमध्ये सही वगैरे करू शकतो किंवा, तर ह्याच्यासाठी खरंच पाहिलं तर प्रायव्हेट कंपन्या तुमच्याकडं नॉलेज काय टेस्ट घेतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला जॉब करतो ठेवतात। तरी मी समजा कुठलंही तुम्हाला परीक्षा द्यायची असली गव्हर्नमेंटची स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठं जॉब वगैरे करायचा असू द्या, तर तुमच्यासाठी एक महाराष्ट्र शासनाने एक MSCIT एक कोर्स काढलेला आहे आणि महाराष्ट्र प्लस केंद्र शासनाची मान्यता असलेला CCC एक कोर्स आहे, बघा CCC कोर्स आहे। तर ह्या दोन्ही कोर्स ही खूप महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर बेसिक सगळं शिकवलं जातं, कॉम्प्युटरचं जे काही सामान्य ज्ञान आहे ते सगळं शिकवलं जातं, कॉम्प्युटर ऑपरेटिंगपासून ते पार कॉम्प्युटरचे हार्डवेअर सॉफ्टवेअरची माहिती, कॉम्प्युटर कसं काम करतं, बेसिक जे काही कॉम्प्युटर आहे ऑफिस जे काही आपण यूज करतो सर्वसामान्य जीवनामध्ये ऑफिसची वगैरे सगळी माहिती ह्या कोर्सेसमध्ये दिलेली जाते। आणि ह्याच्यापेक्षाही पुढली गोष्ट अशी की तुम्हाला ते गव्हर्नमेंट ॲथॉराईज सर्टिफिकेट भेटते। तर ह्या सर्टिफिकेटमुळं तुम्ही जर का ग्रॅज्युएट वगैरे झाला किंवा 10वी 12वी झाला, घरची परिस्थिती जर नाजूक असाल तर तुम्ही शहरामध्ये वगैरे आला, तर ह्या सर्टिफिकेटच्या जोरावरती तुम्हाला चांगली 10-15-20 हजारापर्यंत चांगला जॉब भेटू शकतो। तुमच्याकडे हे बेसिक नॉलेज आल्यानंतर तुम्ही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन CCN वगैरे असे काही मशीनचे काही कोर्स आहेत, कॉम्प्युटरद्वारे मशीन ऑपरेटिंग करण्याचे जे कोर्स आहेत, तुमच्याकडे बेसिक नॉलेज आल्यानंतर तुम्ही ते नॉलेज घेऊन चांगलं अर्निंग करू शकता किंवा हे
बेसिक नॉलेज घेतल्यानंतर नंतर तुम्ही एक प्रायव्हेटली किंवा यूट्यूबद्वारे वगैरे अभ्यासक्रम तुम्ही एखाद्या प्रोग्रॅमिंगच्या लँग्वेजमध्ये परफेक्ट बनवू शकता. सी असो, जावा असो, किंवा अशा वेगवेगळ्या लँग्वेज आहेत, किंवा अँड्रॉइड असो, वगैरे वेगवेगळ्या लँग्वेज आहेत जी लेटेस्टमध्ये मार्केटमध्ये चालते, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. अशामध्ये तुम्ही अभ्यास करून जर तुम्हाला इंटरेस्ट जर असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता. आणि ज्या प्रायव्हेट कंपन्या वगैरे असतात ते काय करतात की ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला येतात त्यावेळेस तुमच्या इंटरव्ह्यूमध्येच ते असा फोकस करतात की याच्याद्वारे आपलं काम झालं पाहिजेत. त्यामुळे ते डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये असे काही क्वेश्चन किंवा असं काही डेव्हलपिंग करायला लावतात की ज्याच्यामुळे तुमच्यामधलं काहीतरी युनिक त्यांना दिसून येईल. मग तिथं कॉम्प्युटर इंजिनियर जरी आलेला असला पण जर तुमचं तिथं रिप्रेझेंटेशन चांगलं असलं किंवा तुमची जर का रिप्रेझेंट करण्याची पद्धत योग्य असून तुमच्या जर कडं का त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज असेल तर नंतर ह्या प्रायव्हेट कंपन्या सरकारच्या कॉलेजमधनं त्यांनी डिग्री घेतली का प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून त्यांनी कोर्स केला आहे का एक साधा कोर्स करून त्याच्यामध्ये त्यांनी स्किल अचीव केलेलं आहे ह्या गोष्टी नाहीत पाहत. तर ते हे पाहतात की आमचं काम हा विद्यार्थी करू शकतो का, मग तो गव्हर्नमेंट कॉलेजने इंजिनिअरिंग पास झालेला असू दे किंवा एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी एखादा प्रोग्रॅमिंगचा लँग्वेज केलेला असू दे. त्याच्याकडे जर स्किल आहे तर ते त्यांना रिजेक्ट करतील पण तुम्हाला सिलेक्ट करतील. तर कॉम्प्युटर शिकणं खूप महत्त्वाचं आहे. कॉम्प्युटरचा बेसिक हा CCC आणि MSCIT पासून तुम्ही चालू करावं. तर MSCIT आणि CCC मध्ये मला असं वाटतं, माझं ओपिनियन मी तुम्हाला सांगतो, मला कुठल्या संस्थेविषयी किंवा जे MSCIT शिकवतात त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही, परंतु आपण विचार करताना ब्रॉड केला पाहिजे. सर्वसामान्यपणे CCC CCC हा गव्हर्नमेंटने चालवलेला कोर्स आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी. ज्या ठिकाणी MSCIT हा महाराष्ट्र स्टेटने चालवलेला कोर्स आहे. महाराष्ट्र स्टेटचं जे काही MSCIT सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड आहे, पण नॉर्मली जर तुम्ही समजा आउट ऑफ स्टेटमध्ये गेला तर ते लोक आपलं जसं MSCIT आहे तसेच त्यांचे बी काही कोर्सेस आहेत त्याला जास्त व्हॅल्यू देणार ॲज कम्पेअर टू MSCIT. पण जर तुम्ही CCC हा जर कोर्स केला, हां मी MSCIT व्हॅलिड नाही असं नाही म्हणत, आउट ऑफ स्टेटमध्ये व्हॅलिड आहे, पूर्ण भारतामध्ये व्हॅलिड आहे तो, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण जर तुम्ही CCC हा जो कोर्स केला CCCवाला तर तो महाराष्ट्र प्लस ऑल राज्यामध्ये लागू आहे, कारण तो केंद्र शासनाने प्रमाणित केलेला कोर्स आहे आणि MSCIT हा महाराष्ट्र शासनाने प्रमाणित केलेला कोर्स आहे. आणि MSCIT फी ॲज कम्पेअर टू CCC CCCपेक्षा खूप जास्त आहे. तर तुम्ही दोन्हीमध्ये कम्पेअर करा, दोन्हीचा अभ्यास कम्पेअर करा आणि दोन्हीपैकी एक कुठलाही कोर्स करा. माझ्या सजेशननुसार म्हणाल तर मी म्हणू शकतो की CCC हा कोर्स केला तर खूप चांगलं आहे, कारण त्याच्यामध्ये नॉलेज बी MSCIT लेवलचं आहे, प्लस जे सर्टिफिकेट भेटतं आहे ते जिथं महाराष्ट्र स्टेट ज्या ठिकाणी तुम्हाला घेऊ शकते त्या सर्टिफिकेटद्वारे, MSCIT ह्या सर्टिफिकेटद्वारे ज्या ठिकाणी व्हॅलिड ठरते ऑल महाराष्ट्रामध्ये, तसं CCC बी व्हॅलिड ठरते. पण तुम्ही केंद्रामध्ये जर गेला तर केंद्रामध्ये सुद्धा CCC हा व्हॅलिडच ठरणार आहे. म्हणजे ऑल इंडियासाठी CCC हा एक परफेक्ट कोर्स आहे. किंमत कमी आहे, नॉलेज भरपूर आहे, कोर्सेस वगैरे सगळं काही गव्हर्नमेंट. तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरावा लागतो, ऑनलाईन ॲडमिशन घ्यावं लागतं, ऑनलाईन परीक्षेचं एक केंद्र भेटतं, तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट एक्झाम देऊ शकता, रिझल्ट भेटू शकतो आणि कंटिन्युअसली त्याचे ॲडमिशन्स चालू असतात. तुम्ही आज ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला 3 महिन्यांनी डायरेक्ट एक्झाम सेंटर भेटतं, त्या सेंटरला जाऊन तुम्ही त्या 3rd महिन्यामध्ये, आता ह्या महिन्यामध्ये जी मुलं ॲडमिशन घेतात ना, मग समजा 1 तारखेला जरी घेतलं तरी ते 1 तारीख ते 30 तारीख हे पकडतात आणि त्याच्यानंतर तिथून पुढचे 3 महिने संपल्यानंतर त्याच्या 4th महिन्यामध्ये ह्या 1 महिन्यामध्ये जेवढे ॲडमिशन होतात त्यांचे ते लोक एक्झाम घेतात. तर अशा प्रकारे रोज ॲडमिशन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तुमची एक्झाम होते, सर्टिफिकेट भेटतं आणि ते सर्व ठिकाणी व्हॅलिड असतं. त्याच्यामध्ये खूप अभ्यास केला तर तुम्हाला कॉम्प्युटरचं A to Z बेसिक सगळं नॉलेज प्राप्त होईल आणि ते नॉलेज प्राप्त झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक यशस्वी वाटचालीसाठी विचार करू शकता की मला जो कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे तर मग मी प्रोग्रॅमिंग सिलेक्ट करू का, ॲनिमेशन सिलेक्ट करू का, ग्राफिक डिझायनिंग करू का, वेब डिझायनिंग करू का, असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तुम्हाला त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि तुमचं करिअर करू शकता. हाय कोर्सेसचे तुमचं ग्रॅज्युएट झालेलं असू द्या, 12वी झालेलं असू द्या, काही लोक 8वी 9वीतून शिक्षण सोडून देतात ते झालेलं असू द्या, ह्याच्यासाठी काही एवढं त्यांनी कॉल 10वी झालं तरच MSCIT किंवा CCCला ॲडमिशन घेऊ शकतो वगैरे असं काही ठेवलेलं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला विश्वास आहे की नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी पुढे कॉम्प्युटरमधनं एक सिरीज स्टार्ट करणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला MSCIT CCC तसंच प्रोग्रॅमिंगचंही काही नॉलेज देणार आहे. ॲक्च्युली एका कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज
माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे कॉम्प्युटर, माझं एम सी एम एम सी ए झालेलं आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं, यशस्वीरित्या कॉलेज प्लस कंपनीमध्येही चेन्नईमध्ये काही ठिकाणी मी प्रोग्रॅमिंगमध्ये जॉब केलेला आहे. त्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओमध्ये जे बेसिक गोष्टीत आणि मराठीमध्ये आपल्या मराठी माणसाच्या मराठी लोकांसाठी किंवा मुलांसाठी एक काहीतरी एक चांगलं शिक्षण चांगल्या साध्या भाषेमध्ये त्यांना शिकवून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी चांगला जॉब भेटाव ह्या दृष्टिकोनातून मी काही व्हिडिओ वगैरे अपलोड करण्याचा विचार करत आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब करा, ते फ्रीमध्ये असते, की जेणेकरून आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा की जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.